स्टार प्रवाहावरील टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 25 मार्चच्या भागात अमय आणि निखिल शशांकला शोधत असतात. त्यांनी जर हा प्रकार घरी सांगितला तर आपल्याला पुन्हा कुठेही बाहेर पाठवणार नाहीत आणि कौशिक काकांना सुद्धा आपल्यामुळे सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल असं म्हणतात. तर दुसरीकडे अप्पू शशांकला फोन लावत असते, पण रागाच्या भरात शशांक फोन कट करतो. अप्पू त्याला सतत फोन लावते. शशांक फोन उचलतो आणि मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये असं म्हणतो. अप्पू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात ती एका बाईकला धडकते आणि तिचं ऍक्सिडेंट होतं. अप्पूला किरकोळ जखम झालेली असते. ती त्या बाईकवाल्याला सुनावत असते तेव्हा तो तुम्ही अचानक समोर आलात आणि मला ब्रेक मारायला चान्सच मिळाला नाही असं म्हणतो. तिथली एक बाई अप्पूचा फोन घेते आणि शशांकला तिचं ऍक्सिडेंट झालंय असं सांगते. ते ऐकून शशांक घाबरतो आणि तिला फोनमधून लोकेशन शेअर करायला सांगतो. शशांक गाडी वळवतो आणि वाटेत त्याला निखिल आणि अमय भेटतात. त्या दोघांना अप्पूच्या ऍक्सिडेंटबद्दल काहीच माहीत नसतं. त्या दोघांना घेऊन तो त्या लोकेशनवर पोहोचतो. तेव्हा ती बाई अप्पूला मी तुमच्या नवऱ्याला कळवलंय असं सांगते. तेव्हा अप्पू तो मला घ्यायला येणार नाही असं म्हणत कुकीला फोन लावते, पण कुकी शशांकच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि तो अप्पूचा फोन उचलत नसतो. तेव्हा सुमी, मानसी आणि प्राचू त्याला समजावत असतात. मानसी कुकीला हात जोडून विनंती करते, पण कुकी काहीच ऐकून न घेता तिकडून निघून जातो. तिकडे शशांक, अमय आणि निखिल अप्पूजवळ पोहोचतात. तिच्या अवस्थेकडे बघून शशांक अमय आणि निखिलला तुमच्या या प्लॅनमुळे हे सगळं झालं असं म्हणतो. तिला उठवायचा प्रयत्न करत असतो, पण अप्पू मला बाबा हवाय असं म्हणते आणि त्यांना फोन लावायला सांगते. शशांक तिला उठवतो आणि रिक्षामध्ये बसवतो. ती दोघं फार्म हाऊसवर पोहोचतात तेव्हा अप्पूला अशा अवस्थेत बघून सगळ्या घाबरतात. तिला रूममध्ये घेऊन जातात आणि मलमपट्टी करतात. शशांक तिच्या केअरलेस वागण्यामुळे तिच्यावर रागवत असतो. तेव्हा मानसी तिला लागलंय निदान यावेळी तरी तिच्यावर ओरडू नका असं म्हणते. सगळेजण तिथे असतात पण कुकी कुठेही दिसत नसतो, म्हणून अप्पू कुकी कुठे आहे असं विचारते. सुमी त्याला शोधायला बाहेर येते, पण कुकी कुठेही सापडत नाही. तेव्हा अप्पू तुझ्यामुळेच कुकी हर्ट झाला असं शशांकला म्हणते. तेव्हा शशांक चोराच्या उलट्या बोंबा असं त्यांना म्हणतो. मानसी त्याला सॉरी म्हणते, पण शशांक सॉरी बोलून झालेलं डॅमेज भरून निघणार नाही असं म्हणतो. तेव्हा अप्पू तू या लोकांना काहीही बोललास तर मी तुला सोडणार नाही असं म्हणते. त्यावर शशांक माझ्यावर एवढा राग होता तर मला शोधत का आलीस असं विचारतो. तेव्हा अप्पू आधी तू मला बघायला आलास त्याचं उत्तर दे असं विचारते. मालिकेच्या आगामी भागात कुकी घर सोडून गेल्याने अप्पू रडत असते. तेव्हा शशांक मी कुकीला शोधून काढेन आणि त्याला घट्ट मिठी मारली की त्याचा राग आपोआप निघून जाईल असं म्हणतो. मी परत इथे येण्यासाठी जर तू तुझा जीव धोक्यात घालू शकतेस तर मी कुकीला परत आणण्यासाठी इतकं करूच शकतो असं म्हणतो. मालिकेत आता काय होणार? शशांक कुकीचा राग घालवू शकणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.